खंडाळा लोणावळा पर्यटन स्थळ हाऊसफुल झाली आहेत. पर्यटकांची तुफान गर्दी या भागात झाली आहे, त्यामुळे पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजी टाळा असं आवाहन प्रशासनानं केलंय. अनेक पर्यटक फोटोंसाठी आणि सेल्फीसाठी जीव धोक्यात घालतायत, त्यामुळे जीव धोक्यात घालून मोठ्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नका असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. सलग सुट्या आल्या आहेत, 4 दिवस सलग सुट्या असल्यामुळे अनेकांची पावलं अशा टुरिस्ट प्लेसेसवर वळतात आणि पावसाळा असल्यामुळे पाण्याच्या ठिकाणी जात आहेत, पण या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नका असं आवाहन प्रशासन करते. इथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी. मागील 4 दिवसापासून मावळ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यामुळे आता नदी नाले आणि धबधबे जे आहेत ते ओसंडून वाहू लागलेले आहेत. त्यातच आता सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये मावळ तालुक्यातल्या विविध पर्यटन स्थळांवरती गर्दी करतात. मात्र असं असताना या ठिकाणी पर्यटन स्थळांवरती जाताना जबाबदारीचं भान राखणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पर्यटन स्थळांवरती कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी पर्यटकांनी करू नये असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. हे सध्या आहे छिंदवाडा या ठिकाणी आणि या ठिकाणी पावसाळ्यामध्ये अनेक युवक युवती ज्या आहेत त्या वाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काल देखील अशीच एक घटना या छिंदवाडा या ठिकाणी घडली आणि एक तरुण जो आहे तो अशाच पद्धतीने हुल्लडबाजी करताना वाहून गेला. मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे अद्यापपर्यंत या तरुणाचा मृतदेह जो आहे तो मिळालेला नाही आहे. शोध कार्यामध्ये अनेक अडथळे देखील येत आहेत, मात्र असं असताना पर्यटकांनी पर्यटन स्थळांवरती गेल्यावरती केवळ दिसण्याचा आनंद घ्यावा, मात्र हुल्लडबाजी टाळावी असं पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे. चैत्राली राजापूरकर, सी मीडिया. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे